पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या परिणामकारक गोष्टीला वेळीच रोखायचं असेल तर प्रत्येकानं एक झाड लावून ते जगवलं पाहिजे ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन नेरळ फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष चेतन केळकर यांनी केलंय. ते वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते. भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन नागरिकांनी मोठ्या उत्साहात जल्लोषात आणि सामाजिक कार्यानं साजरा केला. नेरळ फोटोग्राफर असोसिएशननं वनविभागाच्या मदतीनं विविध फळं आणि फुलझाडांची लागवड करून वृक्षारोपण केलं. भारतीय नागरिकांनी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन उत्साहात तसंच पारंपरिक वेशभूषा परिधान करून जल्लोषात साजरा केला. काहींनी समाजकार्यानं हा दिवस साजरा केला. परंतु मनुष्याच्या जीवनातील समारंभाचे अनमोल क्षण कॅमेऱ्यात कैद करणारे आणि निसर्गाचे सौंदर्य टिपण्याचे काम करणारे फोटोग्राफर तरुणांनी मात्र झाडे लावा झाडे जगवा हा संदेश घेऊन स्वातंत्र्यदिनी जनजागृती केली आहे. पर्यावरणात होणारा बदल हा येणाऱ्या पिढीवर आणि भविष्यावर परिणाम घडवणारा असल्यानं वेळीच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी म्हणून पर्यावरणात समतोल राखणं गरजेचं आहे असं म्हणत स्वतः एक समाजाचा आरसा असणाऱ्या फोटोग्राफर तरुणांनी एकत्र पुढे येत वृक्षारोपण केले. नेरळ फोटोग्राफर असोसिएशन तरुणांकडून हा पुढाकार घेण्यात आला. यासाठी नेरळ वनविभागाची साथ देखील त्यांना लाभली. शेलू येथील मोकळ्या माळ रानावर विविध साग बांबू करंज जांभूळ आवळा चिंच यांसारख्या 60 हून अधिक फळं आणि फुलझाडं लावण्यात आली आहेत. यावेळी नेरळ फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष चेतन केळकर यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केलं. दरम्यान सचिव दिलीप मशणे खजिनदार मनोज भोईर सल्लागार राजेश विभूते रवी शेंडे महेश कडव अनेक पदाधिकारी तसंच रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे सहसचिव दीपक बडगुजर कर्जत असोसिएशनचे सभासद उपस्थित झाले होते. तसंच वनविभागाचे वनपाल सुहास हिराजी म्हात्रे हे देखील आपल्या सहकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत हजर झाले होते. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड नेरळ.